महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचा विश्वास. अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील शांभवी हॉटेलात आयोजित केलेल्या कृतज्ञता मेळाव्यात सिद्धराम म्हेत्रे बोलत होते. नूतन खासदार प्रणिती शिंदे यांना दुधनी गावातून मोठ्या मताधिक्य मिळाल्याने दुधनी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष गुरुशांत ढंगे, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी शंकर म्हेत्रे यांनी सुद्धा आपल्या मनोगतातून दुधनीच्या विकासासाठी म्हेत्रे परिवार कटिबद्ध असल्याचे सांगितले. प्रथमेश म्हेत्रे यांनी देखील विरोधकांवर टीका न करता आपण काय करणार आहोत याचं विजन आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी सुभाष परमशेट्टी, डॉक्टर उदय म्हेत्रे, विनोद चव्हाण, गुरु हपशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यात दुधनी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष गुरुशांत धनगे, सिद्धेश्वर पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत एकदी, माजी नगरसेवक सुभाष परमशेट्टी, सिद्धराम एकदी, सातलिंगप्पा परमशेट्टी, बसवनप्पा धल्लू, जिलानी नाकेदार, श्याम गद्दी, विश्वनाथ म्हेत्रे, प्रशांत लोणी, सिराज पठाण यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.